नमस्कार, मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूजच्या 10 वेगवान घडामोडीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. 48 ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उमेदवारी भरण्याच्या तयारीला लागले ग्रामस्थ. 23 डिसेंबरपासून सुरू होणार उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया. दिग्रस तालुक्यातील आष्टा, कांदळी, वडगाव, डेहणी, वसंतपूर, खेरडा, राहटी, रोहनादेवी, वसंतनगर, सावंगा बुद्रुक, मांडवा, चिंचोली क्रमांक 1, विठोली, वाईमेंडी, लोणी, डोळंबा, महागाव, चिंचपात्र, साखरा, माळहिवरा, तुपटाकळी, आमला बुद्रुक, निंबा, आरंभी, बेलोरा, देऊरवाडा, पुनर्वसन, धानोरा बुद्रुक, वरंदळी, झिरपूरवाडी, साक्री, रामनगर, कळसा, सिंगत, खंडापूर, हर्सूल, विठाळा, मरसूळ, रोईतलाव, काटी, चिरकुटा, कलगाव, लाखरायाजी, शिवनी, तिवरी, पेळू, मोख, खेकडी, इसापूर, धानोरदरा, खुर्द इत्यादी 48 गावांमध्ये होणार ग्रामपंचायत निवडणुका. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये सध्या वादळापूर्वीची शांतता. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी तरुण उमेदवारांना संधी द्यावी असे आवाहन गौरव विजय पवार या रुई तलाव येथील युवकाने केले आहे. सुदर्शन हजबे या शिक्षकाला जखमी करणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सुरक्षा रक्षकावर 324/504 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. रोड रोमियांचा जर त्रास होत असेल तर आपणास एक कॉल करण्याचे आवाहन दिग्रसचे पोलीस निरीक्षक SS आमले यांनी विद्यार्थिनींना व महिलांना केले आहे. जर भारतीय स्टेट बँक शाखा दिग्रसचे संपूर्ण काउंटर सुरू न झाल्यास बँकेसमोर आंदोलन करण्याच्या पावित्र्यात अनेक संघटना असल्याचे कळते. आज कृषी उत्पन्न बाजार समितीतील दिग्रसच्या आजच्या धान्य लिवामध्ये सोयाबीनला 3450 ते 4310, चना 3575 ते 3960, गहू 1495 ते 1575 व ज्वारी 1095 प्रति क्विंटल असा भाव मिळाला. ह्या होत्या आमच्या आजच्या 10 वेगवान घडामोडी. अफजल खान, ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट्स पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.